जिथे गुणवत्ता हेच संस्कार व यश हीच परंपरा असणारी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची यशस्वी वाटचाल सुरू असून आज 1 लाख रुपयांची स्कॉलरशिप मिळालेल्या विजय उत्तम सुपणे या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला आहे व याच निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रजीत देशमुख लाभले होते. यावेळी इंद्रजीत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना अपयश जरी आले तरी खचून जाऊ नका, नव्याने उभे राहा, तसेच ज्याला ईश्वराने दिलं आहे त्याचा त्याने योग्य वापर करायला हवा, प्रत्येकामध्ये काहीतरी खास असून त्यानुसार त्याने ध्येय ठरवावे, स्वतःच्या स्वचा शोध घ्या व भविष्य घडवा, असे प्रोत्साहनपर मार्गदर्शन त्यांनी केले. बारावीला नापास झालेल्या मुलाच्या हस्ते बारामती 12वीमध्ये दैदीप्यमान यश संपादन केलेल्याचा सत्कार हवा आणि एवढं मोठं भाग्य मला मिळावं याच्यासारखा दुसरा क्षण आयुष्यामध्ये कोणता. इतक्या बधीर मुलाला बोलवून आपल्या समोर मार्गदर्शन करायला लावावं, कदाचित हेतू असा असावा की ज्याच्यावर लिहायचा आहे तो थोडा काळा असावा लागतो आणि खुडू पांढरा असावा लागतो, म्हणून कदाचित हा विरोधाभास बुधवारी सरणी साधलेला असावा. आम्ही आता केबिन मध्ये चर्चा करत होतो की शिक्षण, आनंद, सुख, व्यवस्था या गोष्टीविषयी चर्चा करत. खर तर यशस्वी झालेली माणसं, परवा आपण डॉक्टर झालेल्यांच्या पैकी जे डॉक्टर झाले, डॉक्टर अनिल अवचर, डॉक्टर जब्बार पटेल, डॉक्टर श्रीराम दागू, डॉक्टर कुमार सप्तर्षी, ही मंडळी खूप मोठ्या महाविद्यालयात डॉक्टर झालेली आणि डॉक्टर होऊन सुद्धा ते व्यवसायामध्ये न पडतात त्यांनी स्वतःला जे आवडणाऱ्या गोष्टी होत्या त्यांनी केल्या, नंतर केले. खूप उशिरा म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यानंतर ते त्यांना आवडणाऱ्या क्षेत्रामध्ये आणि त्या क्षेत्रामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. काही देशामध्ये अशी व्यवस्था आहे की त्या मुलाला त्याचं भविष्य काय, त्यामध्ये काही विटा असाव्यात, वायर असाव्या, पोडियम असावं, गीता असावी, बायबल असावं, पुराण असावं. ही 9-10 वर्षाची मुलं आत गेल्यानंतर कदाचित मानसशास्त्रज्ञ बाहेरून निरीक्षण करीत असावे की हे नेमकं कशाशी बाळ रमता. मग समजा ते ॲपरंट आणि स्टेथोस्कोपसाठी जर त्याच्या जवळ जर जवळ जात असेल, त्याच्याशी बराच वेळ जर रमत असेल, तर तो डॉक्टर होणार. मग त्याला गणित शिकवण्याची काय आवश्यकता आहे, त्याच्या आयुष्याचा तो वेळ वाया जाणार आहे. मग गणित कुठले शिकवले जाणार, 100 लिटरची टाकी आहे, 30 लिटर त्याच्यातलं पाणी गळतं आहे, तर पाणी शिल्लक किती राहतं. आमच्या टाक्याच गळक्या असल्यामुळं उदाहरण आमची सुरी असली असते आणि मग त्याला मेडिकलला जायचं असेल तर त्याला गणित शिकवण्याची आवश्यकता नाही. तो जर वायरशी खेळत असेल, विटांशी खेळत असेल, तर तो इंजिनियर होणार आहे, त्याला बायोलॉजी शिकवण्याची आवश्यकता आहे. मग त्याला तिथे दिलं जात आणि तो सारखा माईकशीच खेळत असेल, मुलगा 9-10 वर्षाचा सारखा गेल्यानंतर माईकशीच खेळून जर भाषण देत असेल तर त्याला भविष्यामध्ये वक्ता करावं लागेल, अन्यथा आपल्याकडे वक्त्यांची खूप उणीव आहे. म्हणजे माणसं स्मशानभूमीमध्ये सुद्धा म्हणतात की यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि लग्नात सुद्धा म्हणतात यांच्या आत्म्याला शांती मिळते, इतका विचित्रपण आपण म्हणजे ऐकलंच नाही. त्याच ते भविष्य नाही, ते उद्या कळेल तुम्हाला. मी दुसरं वाक्य बोललो, लग्नात सुद्धा म्हणतात की यांच्या आत्म्याला शांती मिळते, म्हणजे अजून संसार सुरू व्हायचा. त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्यामध्ये गुणवत्ता कोणती आहे, ऍप्टिट्यूड टेस्ट नावाचा प्रकार आपल्याकडे सुरू झाला. ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये डावा मेंदू पावरफुल, उजवा मेंदू पावरफुल. डावा चांगला असेल तर त्याचं गणित चांगलं आहे, लॉजिक चांगलं आहे. उजवा चांगला असेल तर त्याची कल्पनाशक्ती चांगली आहे, प्रतिभा शक्ती चांगली आहे आणि मग त्या क्षेत्रामध्ये काम केलं जातं. त्याची पर्सनॅलिटी इंट्रोवर्ट आहे, एक्स्ट्रोवर्ट आहे, तो अंतर्मुखपणे जगतो, त्याला मित्रांच्या शिवाय जमतच नाही. त्याचं व्यक्तिमत्व कोणतं आहे, मग त्याच्यावर काय काम केलं करायला पाहिजे याच्याविषयी तो चंतन जगभर सुरू आहे. ज्या मुलाला खूप लवकर कळतं की माझ्यामध्ये काय घडलं आणि त्याच्यासाठी त्याला मदत होते भविष्यामध्ये, तो खूप सुखी आणि आनंदी जीवन जगतो. जसं की माझं खूप पेटंट आणि आवडतं उदाहरण आहे, समजण्यासारखं उदाहरण आहे की कार्तिकी गायकवाड नावाची मुलगी आहे. ती कोण आहे? गायिका. कार्तिकी गायकवाड गायिका,
की जर ही राम रागाड्यामध्ये आली असती आज आपल्या सगळ्यांच्या बारावी दहावी बारावी आणि ती जर डॉक्टर वकील इंजिनियर जर झाली तर ती सुखी होईल. कारण निसर्गाने तिला आभास दिला आणि तिच्या आईला कळालं, तिच्या वडिलांना कळालं, तिच्या बरोबरच्या सगळ्या लोकांना कळालं. कार्तिकीने गायिका होणं हे निसर्गाने तिच्या थाई दिलेलं वैभव आहे आणि ती तिच्यामध्ये सुखी होणार. आता मी जर गायला लागलो तर ते शक्य आहे, मला दिलंय का ते? नाही ना. गायला लागतो तो गळा लागतो आणि मला दिलंय ते नरड दिलंय. आणि नरड कांट सिंग ना, नरड गाऊ शकत. पण नरड्यानं जर गळा होण्याचा प्रयत्न केला तर तो त्याच्या आयुष्याची बर्बादी. हे खरं आहे का खरं आहे? मी माझ्या आयुष्यामध्ये याचं अप्लिकेशन केलं. मी वर्ग एकचा अधिकारी ठरवून शिरोळा गट विकास अधिकारी होतो 25 वर्ष. आणि तिथं दर गुरुवारी त्या वेळेला अजित कडकडे यायचे गायला येत, पंचगर दोन सोबाच्या वाडीला यायचे आणि गायला बसायचे. गायला सुरुवात झाली की असं गाणं भारावून टाकायचं, निघालं लिहून दत्तांची पालखी वाटबळदांची नरसोबाची वाडी, की त्या पंचगंगेच्या पाण्यावर अशा लहरी उमटायच्या. मग मला पण वाटतं की त्यांना काय लिहिले तर मला पण काय. मग मी एक संगीत शिक्षक लावले, तिथे वयोवृद्ध संगीत शिक्षक लावले आणि तो रोज संध्याकाळ माझं ऑफिस सुटलं की मला शिकवायला यायचे. रोज एक दीड तास ते मला शिकवायचे, महिनाभर मला शिकवत होते आणि महिनाभर एकच अभंग शिकवत होते. जैसा परी आहे, तैसा स्थिती आहे, कौतुक आहे संचिताचे. एक महिन्यानंतर गुरुजीने माझे पैसे माझ्या टेबलवर ठेवले, म्हणजे साहेब जातो मी पण मला सोडा. मी म्हणत का ते म्हणजे माझा आवाज बदलायचा आहे मला सोडा. म्हणजे जाऊ शकणार नाही तिथे, म्हणजे माझा तो स्व नाही. स्वतःच्या स्वचा शोध घेऊन मला माझं भविष्य करायचं. दुर्दैवानं आम्ही ज्या समाजामध्ये किंवा ज्या व्यवस्थेमध्ये राहतो त्या समाज आणि व्यवस्थेमध्ये आम्हाला दुसरा कोणीतरी सांगतं की तू हे हो, तू मोठा छापायची मशीन हो, तुझं अख्खं आयुष्य म्हणजे खा प्या आणि मजा. आमच्या सुखाच्या कल्पना काय? खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, येथील मागे मोर. ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल हे माझ्या घरामध्ये असणं किंवा हे माझ्या सोबत असणं हे आमच्या सुखाच्या कल्पना. आणि हे सुख कधी याच्यामध्ये नसतं. जसं की आम्हाला मन ही दिलंय, माइंड अँड मॅटर या दोन गोष्टी आहेत. मॅटर आमचं मनावर किती परिणाम करतो आणि मॅटर असावं की नसावं याच्यावर खूप चिंतन सुरायचं. मग माझा स्व मला स्वतः सापडत, मी कोण, मला निसर्गानं कोणती बोलतो त्याच्यावर मला काम करता येईल, आयुष्यभर काम करता येईल. दुर्दैवानं दुसरा सांगतो, आमच्याही बाबतीमध्ये त्या वेळेला तसंच घडलं की हे सांगितलं म्हणून इकडे, हे सांगितलं मग कुठं जमलं नाही म्हणून पी एस सी अग्रीला गेलो. आणि माझ्यातला वक्ता आहे हे मला खूप उशिरा कळलं, म्हणजे त्यावेळेला कळत होत खूप उशिरा. माझ्यातला जो कोणी आहे तो मला ज्या वेळेला कळेल, ज्या वयात कळेल, त्यावेळेला माझं भविष्य कळत. तसेच श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीचे सर्वे सर्वा डॉक्टर शंकर बुधवाणी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की इंद्रजीत देशमुख यांचे मार्गदर्शन लाभायला नशीब लागतं. तसेच आज एका विद्यार्थ्याचा सत्कार केला गेला, त्याला स्कॉलरशिप मिळाली, अशीच प्रगती तुम्ही सुद्धा करा, तुमच्यातही गट्स आहेत असे सांगून विद्यार्थ्यांना मोटिवेट केले. यावेळी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीचे विद्यार्थी, प्रमुख पाहुणे इंद्रजीत देशमुख, डॉक्टर शंकर बुधवाणी, प्राध्यापक महेंद्र दाभुकडेसह विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. प्रयत्न करत राहत आहे, तुम्हाला मार्गदर्शन करणारे खूप चांगले शिक्षक आहेत, मला त्यांचं मार्गदर्शन लाभलं, मी तुमचा फायदा घेऊ शकलो त्यांच्या ज्ञानाचा. त्याबद्दल मी मला शिकवलेल्या शिक्षकांनाही आभारी आहे त्यांचा खूप. आणि तुम्ही काय अडचणी आल्या तर तुम्ही शिक्षकांना विचारत जा. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.